नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हाडाची एक साईट व्हिजिट दाखवणार आहे प्रोजेक्टचं नाव आहे द प्रोव्हिन्स फेस चे टू पुनावळे वन बी एच केचे फ्लॅट आणि टू बी एच केचे फ्लॅट दोन्हीसुद्धा इथे अवेलेबल आहेत तर प्रोजेक्टचा कोड जो आहे संकेत क्रमांक सहाशे एकाहत्तर ए वन बी एच के आपण स्टार्टिंगला बघूयात बिल्डअप एरिया आहे बावन्न आणि दुसऱ्या टाईपचा फ्लॅट आहे तो नव्वद पॉईंट पन्नास स्क्वेअर मीटर तर मोठे फ्लॅट आहेत वन बी एच के असतील तरी मोठं आहे कार्पेट एरिया आहे तीस पॉईंट चौऱ्याण्णव आणि दुसरा टाईपचं फ्लॅट आहे अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणतः तीन तीस स्क्वेअर मीटर म्हणजेच तीनशे बावीस स्क्वेअर फीटपर्यंत जातो आणि अठ्ठेचाळीस म्हणजे साधारणतः पाचशे सोळा स्क्वेअर फीट इतका होतं तर खूप मोठा असं फ्लॅट आहे म्हणजे दुसरा टाईपचा जो फ्लॅट आहे तर तो भरपूर मोठा असणार आहे पाचशे स्क्वेअर फीटचा वन बी एच के म्हणजे भरपूर मोठा आहे कॉस्ट जे आहे आहे ती सोळा लाख एकसष्ट हजार पाचशे आणि दुसरा टाईपचा फ्लॅट आहे तीस लाख एकोणऐंशी हजार शंभर रुपये तर इतक्या आहे फ्लॅटची प्राईस तुम्हाला आणामात रक्कम पंधरा हजार भरायची टोटल घरं वन बी एच के एकोणीस आहेत आणि रेराचा नंबर इथे दिलेला आहे रेराच्या रेजिस्ट्रेशनवरती चेक केलं तर तुम्हाला सगळे काही डिटेल्स हे बघा इथे बघायला भेटतील तर तुम्ही याच्यामध्ये भरपूर काही डिटेल्स चेक करू शकता तुम्हाला जे काही वन बी एच के असणार तर ते कुठे असणार आहे त्याचं मी लोकेशन तुम्हाला दाखवल सध्याला कन्स्ट्रक्शन चालू आहे रेरानुसार प्रोजेक्ट कंप्लिशन डेट जी आहे तर ती चोवीस दोन हजार चोवीसचा मार्च महिना येतो म्हणजेच तुम्हाला साधारणतः अजून एक वर्ष याचं वेट करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला या घराचं पजेशन मिळणार आहे पण या रेराच्या रेजिस्ट्रेशनमध्ये मला, रे रेजिस्ट्रेशन मला कुठेही वन बी एच केचं इन्फॉर्मेशन मिळाली नाही तर ते मला थोडंसं कन्फ्युजन वाटतं की भेटायला पाहिजे होते जसं की मी जेवढे रेराचे रेजिस्ट्रेशन चेक केले म्हाडाच्या जे काही आपल्या आहेत प्रोजेक्ट्स त्याचे तर प्रत्येक ठिकाणी वन बी एच के आणि त्याचा एरिया येतो जिथे वन बी एच के आहे तिथे टू बी एच के आहेत तिथल्या इथे टू बी एच केचा आणि थ्री बी एच केचा फोर बी एच केचा त्यांचे के जे काय आहेत तर त्याचेच मला डिटेल्स भेटले मला कुठेही वन बी एच केचं डिटेल एकसुद्धा इन्फॉर्मेशन भेटलेली नाही आहे सो तुम्हीसुद्धा चेक करा जर तुम्हाला कुठे काहीही इन्फॉर्मेशन भेटलीत तर लगेच मला कमेंट करून तुम्ही सांगा म्हणजे काही जर चूक झाली असेल व्हिडिओमध्ये सांगताना तर ते आपण करेक्शन करू शकू आणि बाकी बघा इथे त्यांची कमर्शियल जी बिल्डिंग आहे तर त्याचेसुद्धा डिटेल्स आहेत म्हणजे त्यांचे शॉप जे असणार आहेत फ्रंट साईडला सो त्याचेसुद्धा ते डिटेल्स आहेत पण मला याच्यामध्ये वन बी एच केचे डिटेल्स कुठेही सापडलेले नाही आहेत चला तर आता आप आपण टू बी एच केची थोडीशी माहिती बघूयात प्रोजेक्टचा कोड आहे सहाशे बहात्तर बी द प्रोव्हिन्स फेस टू पुनावळे टू बी एच के बिल्डब एरिया आहे सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव स्क्वेअर मीटर तर एकाच कार्पेट एरिया आणि बिल्डअप एरियाची इथे फ्लॅट असणार आहेत कार्पेट एरिया आहे एकोणपन्नास पॉईंट एकवीस स्क्वेअर मीटर तर आपण बघितलं की साधारणतः अठ्ठेचाळीसचा आपला पाचशे सोळापर्यंत जातो तर साधारणतः हा सुद्धा पाचशे वीसपर्यंत वगैरे स्क्वेअर फूट असणार आहे हा फ्लॅट जो टू बी एच के आहे तो कॉस्ट जी आहे तर ती तीस लाख एकोणऐंशी हजार शंभर इतकी आहे आणि अनामत रक्कम जी आहे तर ती पंधरा हजार तुम्हाला भरायची आहे टोटल तीन घरं अवेलेबल आहेत टू बी एच के आणि सुद्धा रेराचा नंबर दिलेला आहे तर रेराचा आपण डिटेल्स चेक केलेले तर त्याच्यामध्ये टू बी एच केचे थोडेफार इन्फॉर्मेशन सिमिलरली सापडते पण वन बी एच केची मला कुठेही सापडलेली नाही आहे जर तुम्ही वेबसाईटवरती बघितले तर गुगल मॅपचं लोकेशनसुद्धा आहे म्हाडावरती लोकेशनचं प्लॅन आहे फ्लोर प्लॅन आहे सगळं आहे तर आता आपण साईट विजिट

तर ही आहे एन्ट्र्स प्रोजेक्टची द प्रोव्हिन्स लिहिलेलं आहे बघा आणि हे गेट आहे मेन गेट इथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे कॉलमचं काम झालेलं दिसत आहे तर तिथेच असणार आहे आपले म्हाडाचे फ्लॅट्स कारण की हे जे कॉलम झालेले आहेत तर तिथे शॉप होणार आहेत पहिले तीन मजले आणि त्याच्यावरती पाच मजले आपलं म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत तर वरच्या पाच मजल्यांची जी काही इन्फॉर्मेशन असली पाहिजे होती रेराच्या वेबसाईटवरती म्हणजे रेराच्या रजिस्ट्रेशनमध्ये कमर्शियल बिल्डिंगमध्ये तर ती, ती मला सापडलेली नाही आहे सो त्याच्यामुळे थोडंसं डाऊट वाटतोय मला बट सेल्स ऑफिसमध्ये आम्ही जेव्हा चौकशी केली तर त्यावेळेस आम्हाला हीच माहिती मिळाली की शॉपच्या वरती पाच फ्लोरवरती महाडाचे फ्लॅट्स असणार आणि हे जे मागचे आहेत हे सगळे त्यांचे प्रायव्हेटवाले फ्लॅट्स आहेत आणि थोडंसं डाऊट आहे की इथे कमर्शियलच्या वरती असल्यामुळे आपल्याला पार्किंग जे आहे तर त्याचं थोडासा प्रॉब्लेम आय थिंक सो होऊ शकतो बट हा कुठेतरी ओपन पार्किंग वगैरे जर मिळालं तर काही प्रॉब्लेम होणार नाही पण ते काही त्यांनी क्लिअर सांगितलं नाही आहे कारण की एमिटीज आणि पार्किंग नसणार आहे असं क्लिअरली सांगितलं त्यांनी आम्हाला आणि याच्यावरती तुम्ही बघू शकता की हे बघा हे बॅक साईडचं जे आहे तर हे सगळं प्रायव्हेट आहे आणि समोरच्या साईडला जे चालू आहे कन्स्ट्रक्शन तर तिथे अजून सगळं काम म्हणजे राहिलेलं आहे फक्त खालच्या आताशी फ्लोअरलाच कॉलम घातलेलं आहे तिथून वरचं तर सगळं काम राहिलेलं आहे म्हणजे जवळपास सात ते आठ फ्लोअरचं काम आहे इथे जे की अजून राहिलेलं आहे आणि एका वर्षामध्ये हे सगळं कंप्लीट होऊन दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला ताबा मिळणार आहे आणि हे बघा हे जे काम चालू आहे तर हे त्यांच्या कमर्शियल बिल्डिंगचंच काम सध्याला चालू आहे तर आता ह्या साईटवरून आम्ही निघालेलो आहोत आणि ह्या याच्याबद्दल जा जास्त काही इन्फॉर्मेशन नाही मिळाली बाल्कनी नसणार आहे फ्लॅटला हे मी एकदा क्लिअर करते कारण की आम्ही लेआउट बघितलं आम्हाला सरांनी दाखवलं त्याच्यामध्ये बाल्कनी नाही आहे आणि ते आम्ही क्लिअरली विचारलं तर त्यांनी सांगितलं की बाल्कनी नसणार आहे फ्लॅट्सला म्हणून सो हा एक ड्रॉबॅक आहे बाकी जर बघितलं तर चांगला आहे फ्लॅट बट बाल्कनी नाही आहे हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे आणि पार्किंगचा सुद्धा मला थोडासा इश्यू वाटत आहे सो तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल मला नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करा करायचं धन्यवाद